पिछले दो हफ्ते से कांग्रेस पार्टी के लीडर्स खड़गे साहब, डीके शिवकुमार साहब, बेंगलुरु से, दौडबड़ापुर से ऐसे कॉरुगेटेड बेड्स जो है, ऑर्गेनिक बेड्स है, वाटर रेसिस्टेंट बेड्स जो है, हमारे गुलबर्गे के लिए भेजे हैं। 650 बेड भेजे थे, 100 बेड रायचूर में देके, 550 बेड अभी भी कलबुर्गी में है। हमारा रिक्वेस्ट सरकार से ये था कि हर तालुके में और खासकर सिटी में कोविड केयर सेंटर्स ओपन कीजिए, सिम्टोमेटिक पेशेंट्स के लिए और असिम्टोमेटिक पेशेंट, माइल्ड सिम्टम्स और असिम्टोमेटिक पेशेंट्स के लिए। तब क्या होता है, ऐसे कोविड केयर सेंटर्स हर जगह आप किए, 100 बेड 50 बेड किए, तो जो हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर है डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पे, उस पर ज़्यादा असर नहीं पड़ेगा, क्योंकि ऑलरेडी हज़ारों लोग इधर डिस्ट्रीब्यूट हो चुके रहते हैं। पर पता ही नहीं क्या सियासत चल रहा है कलबुर्गी में कि ये बेड मत लो, ये कांग्रेस का बेड होता, सरकार को शर्मिंदा होता है ये बेड लेने से करके बोल रहे हैं। मेरा ये सिर्फ इतना ही रिक्वेस्ट है गवर्नमेंट से कि अगर आपको लगता है कि ये कांग्रेस बेड है, मोदी जी का फोटो लगाओ, येडियुरप्पा जी का फोटो लगाओ, पूरा जो है केसरीकरण कर देंगे आपके लिए, सैफरन का रंग कर देंगे। पर आप लो ये बेड लेकर कलबुर्गी में जो बेड नहीं मिल रहे का कंप्लेंट्स है, उसका थोड़ा बहुत तो उस पर मलम लगाओ। ये कांग्रेस बेड नहीं है, ये कलबुर्गी के लोगों के लिए है, तो कलबुर्गी के लोगों के लिए कुछ आपकी जिम्मेदारी बनती है, वो जिम्मेदारी पूरी करो करके हमारी मांग है। सर, प्राइवेट हॉस्पिटल्स में भी पेशेंट को एडमिट नहीं किया जा रहा है, उसके ऊपर कोई डिस्कशन नहीं है सीएम येडियुरप्पा का, और वो एनिवर्सरी मनाने में बिजी है, इसके बारे में आपका क्या कहना है? ऑलरेडी 6-7 बार मीटिंग हुआ है प्राइवेट सेक्टर के साथ करके बोल रहे हैं, बट प्राइवेट सेक्टर इनके बात मानने के तैयार नहीं है, क्योंकि उन पर कोई भी दबाव नहीं डाला जा रहा है। उनका क्या अंडरस्टैंडिंग है पता नहीं, ना हेल्थ मिनिस्टर उनको समझा पा रहे हैं, ना मेडिकल एजुकेशन मिनिस्टर समझा पा रहे हैं, खुद येडियुरप्पा जी उनको समझा भी नहीं पा रहे और खुद नहीं समझ रहे क्या हो रहा है। तो ये जो कोरोना का मामला है, उनको एक जरिया बन गया है कि गरीबों का हक जो है उसको बदल के उससे जितना हो सके उतना भ्रष्टाचार करें। ऑलरेडी 2000 करोड़ भ्रष्टाचार कोरोना का हो गया, करप्शन हो गया है इधर। ये इन्फेक्शन जो है सिर्फ लोगों को नहीं है, ये करप्शन का इन्फेक्शन सरकार को लगा है। तो भाई ये पॉजिटिव ना पार्टी पूछ के आता, ना जात पूछ के आता कि तुम्हारा बैंक बैलेंस लेके आता, सबको आता, मुझको भी आता, तुमको भी आता है, अमित शाह को भी आता है, बट सरकार में रहने के बाद ये लोग क्या कर रहे हैं वो पूछ रहे हैं। ताली बजाओ, फूल फेंको, दिए जलाओ, 21 दिन में ये पूरा खत्म कर दूंगा करके मोदी जी बोले थे, अभी 150 दिन हो गए, अभी उनको राइट हैंड लेफ्ट हैंड को भी हो गया, अभी लोग क्या करना, क्या संदेश है? जब हम टॉप 20 में भी नहीं थे, अभी पूरा वर्ल्ड में हम टॉप 3 में हो गए, तो इसके जिम्मेदार कौन है? अपोजिशन है जिम्मेदार इसका, तो सिर्फ हम ताली बजाते जाएंगे। डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर की क्या रिस्पॉन्सिबिलिटी होनी चाहिए, क्योंकि वो नजर नहीं आ रहे कहीं भी? अगर वो मिलेंगे तो पूछ सकते हैं, बिल्कुल, जो आपको भी मिले तो आप पूछिए, मुझको मिले तो मैं पूछूंगा, बिल्कुल। सामान्य प्रजा ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಮನೆಗೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ತನ್ನ ಹೆಂಡರು ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರೇ ನನಗೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿದೆ, ನನಗೆ ಬೆಡ್ ಇಲ್ಲ ಅಂತಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಜೀವ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬ ಬಡ ಕುಟುಂಬದ ಬಡ ರೈತ ಅವನ ಮನೆ ಮುಂದೆ ಕೂಗರಿತಾನೆ, ಅದನ್ನು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಕಿವಿಗೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ, ಈ ಸರ್ಕಾರದ ಕಿವಿಗೆ ಕೇಳಿಸುವುದಿಲ್ಲ, ಅದೇ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ಕೇಳ್ಕೋತಾರೆ, ಮರ್ದಿನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 1,000 ಬೆಡ್ಡೆಗಳು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಬಡವರೇ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ
ಇವತ್ತು ದಡ್ಡನ್ನ ಕಳಿಸಿಕೊಟ್ರೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಸರ್ಕಾರದವರು ಬೆಡ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದವರು ದೇಣಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂತ ಬೆಡ್ಡನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳತಾ ಇಲ್ಲ ಬಡವರ ಜೀವಗಳು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಆಟೋದಲ್ಲಿ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಂತ ಸರ್ಕಾರ ಬೇಕೇ ಇವತ್ತು ಇವತ್ತು ಇದೇ ಬೆಡ್ಡಗಳನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಲೂಟಿ ಹೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಂಚು ಹಾಕತಕ್ಕಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂತ ಬೆಡ್ಡಗಳನ್ನ ನಿರಾಕರಣೆ ಮಾಡಿ ಬಡವರನ್ನ ಬೀದಿ ಮೇಲೆ ಸಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಂತ ಸರ್ಕಾರ ಬದ್ದು ಹೋಗಲೇಬೇಕು ಇವತ್ತು ಕೊರೋನಾದ ಹೆಸರ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾರು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಜನರನ್ನ ಬದುಕಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಹಣ ತುಂಬದೇ ಇರತಕ್ಕಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪ್ರಿಯಾಂಕ ಖರ್ಗೆ ಅವರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಕಟ್ಟಿ ಹೊರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವ ಬಡವರು ತಮ್ಮ ಸಂಬಳದ ಹಣವನ್ನು ದೇಣಿಗೆಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಅವರಿಗೆ ಉಪವಾಸ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಿಯಾಂಕ ಖರ್ಗೆ ಅವರು ಧ್ವನಿ ಎತ್ತದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಪಗಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಂಥ ಸರ್ಕಾರ ಇರಬೇಕಾ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ದಯಮಾಡಿ ನಿಮಗೇನ್ರೆ ಮಾನವೀಯತೆ ಕಳಕಳಿ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೆಡ್ಡೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅಥವಾ ನೀವೇ ಬೆಡ್ಡೆಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಯಾರಿಗೆ ಕರೋನಾ ಆಗಿದೆ ಯಾರಿಗೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಅನ್ನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲರ ಜೀವ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.